ब्राह्मण समाजाला डावलं गेलं, काल शहरामध्ये ज्या पद्धतीने लागले त्यांना फटका बसेल असं परसेप्शन आणि रिअलिटी, समाज आणि वस्तुस्थिती हे दोन वेगळे शब्द आहेत. समाज निर्माण करायला केवळ फ्लेक्स लागतात, वस्तुस्थिती वस्तुस्थिती निर्माण करायला काम लागतं. आमचं ग्रामपूर काम आहे आणि ब्राह्मण समाजाला याची जाणीव आहे की भारतीय जनता पार्टीने कधीही ब्राह्मणच नाही कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही. तराजू लावून निर्णय होतो, तो तराजू लावून निर्णय होत असताना कधी हे कधी ते बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं जातं. काल राष्ट्रपतीला आहे वाटतं की विरोधी पक्ष या सगळ्या आव्हानाकडे सकारात्मक बघतात. बिनविरोध करायची नसल्यामुळे नाना पटोले जे असं म्हणतात की इथे टिळकांच्या घरात दिली असते तर आम्ही विचार केला असता. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे की चला, आमची पार्टी ही कार्यकर्ता ओरिएंटेड पार्टी, आम्ही जर निर्णय तुम्ही बिनविरोध करणार असाल तर आम्ही जर निर्णय टिळकांच्या घरात करणार असतो 48 ना तुम्ही बिनविरोध देणार का? आणि तिकडे तर जगतापतीच्या घरात गेला, तिथलं बिनविरोध मला घोषित करून टाका. हे सगळं म्हणजे काय होत याच्यावर काहीतरी म्हणणं आहे. आम्ही दुखवळे नाही, आम्ही निवडणुकी तयारी सुरू केलेली आहे. नाना पटोलेंनी एकदा त्यांच्या पार्टीचं एकमत होत नाही, बाकीच्या पक्षांशी बोलून सांगावं की तुम्ही उद्या टिळकांच्या घरामध्ये म्हणा आम्ही बिनविरोध देतो. चला दादा, कसब्यातल्या उमेदवारासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये अद्यापही संभ्रम आहे. अधिकृत उमेदवार जाहीर होताना दिसत नाही. काय माझं हा देश घटनेप्रमाणे चालतो आणि त्यामुळे मला माहित नाही, पण बहुधा ह्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद महानगरपालिकांचा सुपूर्ण निर्णय व्हायचा. निर्णय झाल्यानंतर 3 प्रभाग का 4 प्रभाग करणार, त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये ही गोष्टी होईल असं म्हणतो.